लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या यशानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली होऊ लागल्यात. लोकसभेला एक खासदार निवडून आलेल्या अजित पवार गटाचे 18 ते 19 आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. तर शिंदे गटाचेही 5 ते 6 आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याच्या बातम्या येत आहेत. यावरून ठाकरे गटाचे सचिन अहिर यांनी हा आकडा 40 सुद्धा असू शकतो असं म्हटलंय. त्यामुळे शिंदेंच्या आमदारांनी परतीचे दोर लावायला सुरुवात केली आहे का अशी चर्चा आता सुरू व्हायला लागली आहे. ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली आहे त्याच आमदारांना परत घ्यायचा विचार ठाकरे गट करत असल्याच्या बातम्याही सूत्रांकडून सांगण्यात येत आहेत. पण ठाकरेंनी शिंदेंच्या आमदारांना परत घेतलं तर त्याचा ठाकरेंना तोटा होऊ शकतो असंही बोललं जात आहे. गद्दार म्हणून आरोप केलेल्यांना परत घेतलं तर ठाकरेंना कसा तोटा होईल पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी बघूयात की शिंदेंचे आमदार ठाकरेंकडे जाण्याच्या चर्चा का होत आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा महाविकास आघाडीनं दारुण पराभव केला. नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह घेऊन निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला या निवडणुकीत 9 जागा जिंकता आल्या. तर धनुष्यबाण या शिवसेनेच्या पारंपरिक चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या शिंदेंनी 7 जागा जिंकल्या. राज्याच्या जनतेचा कौल महाविकास आघाडीकडे झुकल्यामुळं महायुतीतल्या शिंदे आणि अजित पवार गटाच्या गोटात अस्वस्थता असल्याचं सांगितलं जातं. यवतमाळ, वाशिम, रामटेक, हिंगोली अशा काही जागांवर शिंदेंनी आपले उमेदवार बदलल्यामुळं या जागांवर शिंदेंचा पराभव झाल्याचं बोललं जातं. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये तिकिटाची चिंता असलेल्या 5 ते 6 आमदारांनी ठाकरेंशी संपर्क साधल्याचं बोललं जात आहे. याबाबत बोलताना संजय राऊत यांनीही लवकरच सगळं कळेल अशी प्रतिक्रिया दिली. तर ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी माध्यमांशी बोलताना मोठं विधान केलंय. या आमदारांचा आकडा 5 ते 6 किंवा 16 ते 20 किंवा 40 सुद्धा असू शकतो, ज्यांना असं वाटलं होतं की पुढे आम्हीच निवडून येणार आहोत. आणि शिंदेंनी शपथ घेऊन सांगितलं होतं की एकाही आमदार खासदाराला आम्ही पडू देणार नाही. त्यांच्या मनात आता अस्वस्थता आहे, त्यांना पश्चाताप झालेला आहे. लोकसभेतही काहींनी प्रयत्न केला पण आम्ही त्यांच्यासाठी दरवाजे बंद केलेत. भविष्यात काय होईल माहीत नाही पण सध्या तरी आम्ही निष्ठावंतांसोबत राहणार असल्याचं सचिन अहिर यांनी म्हटलंय. त्यामुळे भविष्यात ठाकरे शिंदेंच्या आमदारांना परत घेतील का अशी चर्चा होते. पण ठाकरेंनी तसं केलं तर ठाकरे बॅकफूटला जाण्याची शक्यताही वर्तवली जाते. ठाकरेंनी शिंदेंच्या आमदारांना परत घेतलं तर त्यांना विधानसभेला तोटा होऊ शकतो अशी चर्चा होते. यामागची नेमकी कारणं काय ते आता बघूयात. पहिलं कारण म्हणजे सहानुभूती संपुष्टात येणं. जून 2022 एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेच्या 40 आमदारांची फौज गेली आणि शिंदे भाजपसोबत सत्तेत जाऊन मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिवसेना कोणाची या गोष्टीचा निर्णयही शिंदेंच्या बाजूने लागला आणि शिंदेंना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं. पण पक्षात पडलेल्या फुटीनंतर ठाकरेंकडून शिंदेंसोबत जाणाऱ्यांचा उल्लेख गद्दार असा करण्यात आला. त्यांच्यावर 50 खोके घेतल्याचे आरोपही करण्यात आले. पक्ष चोरला, बाप चोरला असाही प्रचार ठाकरेंकडून करण्यात आला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात ठाकरेंच्या मागे सहानुभूतीची मोठी लाट तयार झाली होती. ज्या ठिकाणी ठाकरेंच्या उमेदवारांविरोधात शिंदेंचे उमेदवार होते त्या जागांवर गद्दार विरुद्ध खुद्दार असं स्वरूप त्या निवडणुकीला देण्यात आलं होतं. त्यामुळे ठाकरेंच्या उमेदवारांच्या विजयात सहानुभूतीचा फॅक्टर महत्वाचा ठरला. पण आता ठाकरेंनी ज्यांच्यावर आरोप केले त्याच आमदारांना आपल्यासोबत घेतलं तर ते शिवसेनेच्या मतदारांना पटण्याची शक्यता कमी आहे. तसंच त्याच आमदारांना उमेदवारी देण्यात आली तर अडचणीच्या काळात ठाकरेंसोबत राहणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज होऊ शकतात. विधानसभेचं स्वप्न ठेवून ज्यांनी लोकसभेला काम केलं ते ठाकरेंचे पदाधिकारी दूर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या सहानुभूतीचा फायदा ठाकरेंना लोकसभेत झाला तो फायदा विधानसभेला होणार नाही असं बोललं जात आहे. म्हणूनच आमदारांना परत घेऊन ठाकरे बॅकफूटला जातील असं बोललं जातं. ठाकरे बॅकफूटला जाण्याचं दुसरं कारण म्हणजे जागा वाटपात होणारा दबाव. लोकसभेला महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाकरे गट 21 जागा लढवत मोठा भाऊ झाला होता. सांगलीची जागा ही काँग्रेसची हक्काची जागा असतानाही ठाकरेंनी इथून परस्पर आपला उमेदवार जाहीर केला. यामुळे ठाकरेंविरोधात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी दिसून आली. विश्वजित कदम यांनीही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विधानसभेला हे खपवून घेतलं जाणार नाही असा अप्रत्यक्ष इशारा ठाकरेंना दिला होता. ठाकरेंना असणारी सहानुभूती आणि खासदारांची असलेली संख्या लक्षात घेऊन काँग्रेसनं लोकसभेच्या जागा वाटपात एक पाऊल मागे घेतलं. पण लोकसभेच्या निकालात राज्यात सर्वाधिक 13 जागा जिंकत काँग्रेस महाविकास आघाडीत मोठा भाऊ झालाय. सांगलीतून विजयी झालेले विशाल पाटील यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळं काँग्रेसची कागदावरची ताकद ही 14 खासदारांची झाली आहे. 2019 एक खासदार निवडून आलेल्या काँग्रेसनं यावेळी 13 जागांवर मुसंडी मारल्यामुळं
राज्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय. त्यामुळे यावेळी विधानसभेलाही आपण चांगली कामगिरी करू शकतो असा आत्मविश्वास काँग्रेसच्या केडरमध्ये निर्माण झाल्याचं दिसतं. काँग्रेस विधानसभेला 150 जागा लढण्याच्या विचारात असल्याचंही नाना पटोले यांनी जाहीर केलंय. त्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपात काँग्रेस कॉम्प्रोमाइज न करता आपली बार्गेनिंग पॉवर वाढवणार यात कोणतीही शंका नाही. यामुळे ठाकरेंवर दबाव येऊ शकतो. या उलट जर शिंदेच्या आमदारांना पक्षात परत घेतलं तर त्यांना तिकीट देण्यासाठी ठाकरेंना प्रयत्न करणं भाग आहे. त्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपात ठाकरेंची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदारांना परत घेऊन ठाकरे बॅकफूटला जातील असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा असल्याचा मेसेज जाऊ शकतो. 2019 विधानसभेला शिवसेना भाजप युतीच्या बाजूनं जनमत असतानाही शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून उद्धव ठाकरे अडून बसले असा आरोप सातत्यानं भाजप करत आलाय. पण ते शक्य झालं नाही म्हणून उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले आणि मुख्यमंत्री झाले असं चित्र उभं राहिलं. त्यामुळे ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची लालसा असल्यानं त्यांनी राज्याच्या जनतेचं जनमत धुडकावल्याची टीका भाजपकडून करण्यात आली. पण आमदार सोडून गेल्यानं बहुमत गेलं आणि ठाकरेंना 2.5 वर्षातच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हा शिंदेंना मुख्यमंत्री व्हायची इच्छा असल्यानं त्यांनी पक्ष फोडल्याचं नरेटिव्ह ठाकरे गटानं तयार केलं. पण आता उद्धव ठाकरेंकडे विधानसभा निवडणुकांसाठी अनेक जागांवर प्रभावी असे चेहरे नसल्याचं बोललं जातं. शिंदेंकडे गेलेल्या आमदारांची वैयक्तिक ताकद जास्त असल्यानं त्यांचे निवडून येण्याचे चान्सेस कागदावर जास्त आहेत. त्यामुळे जर शिंदेंकडचे आमदार आयात करून त्यांना उमेदवारी दिली तर ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी आपलं संख्याबळ वाढवायचं असल्याचा मेसेज लोकांपर्यंत जाऊ शकतो. सत्तेसाठी भाजपनं पक्ष फोडल्याचे जे आरोप ठाकरेंनी केले तेच आरोप ठाकरेंवर बुमरँग होऊ शकतात. त्यामुळे विधानसभेला ठाकरे गटाला याचा तोटा होऊ शकतो अशी शक्यता आहे. आता या 3 कारणांमुळे शिंदेंकडचे आमदार परत घेणं ठाकरेंना बॅकफूटला घेऊन जाईल असं म्हणता येतं. अर्थात या सगळ्या शक्यता आहेत. पण दुसरीकडे सध्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या आमदारांचा आणि खासदारांचा आकडा जास्त असल्यामुळं ते 1 नंबरला गेलेत. शरद पवार गटातले 40 पेक्षा जास्त आमदार अजितदादांकडे असले तरी अनेकांनी दोन्ही पवारांकडे आपले पाय ठेवलेत. त्यामुळे शरद पवारांचा आकडाही वाढू शकतो. अशा परिस्थितीत विधानसभेच्या तोंडावर ठाकरेंकडे आमदार कमी असतील तर जागा वाटपात त्यांना 1 पाऊल मागे घ्यावं लागेल. त्यामुळे सध्या बार्गेनिंग पॉवर वाढवण्याच्या दृष्टीनं या आमदारांना परत घेण्याचा निर्णय ठाकरे घेऊ शकतात. पण असा निर्णय घेतला गेला तर ठाकरेंच्या शिवसैनिकांना आणि मतदारांना ते पटणार का? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.